शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अरे वा, आज नाईट शिफ्ट आहे वाटतं. हो बरं, मी तुला स्कूटरवरून सोडायला येते. अगं कशाला ताई, उगाच कशाला काय, तेवढीच आरामात जाशील. आई अगं तू आत्ताच बाहेरून आली आहेस ना, मग तुला का उगाच त्रास, मी जाईन ना एकटी. तुझ्यासाठी एवढा त्रास सोसायला तयार आहे आम्ही. चल मस्त गप्पा मारत जाऊ. ताई नको ना अगं, त्यापेक्षा तू आईशी गप्पा मार ना, तिलाही तेवढंच बरं वाटत. मला गप्पा मारायला अगदी रात्र पडली आहे, तुला सोडून आल्यावर आम्ही गप्पा मारू. बरं तुझी तयारी झाली आहे का? ताई काय चाललंय तुझं, ते काही लहान आहे का आता, शाळेत जाते का? मी सोडायला येते सोडायला येते म्हणून मागे का लागली आहेस? इतकी चिडतस काय? चिडू नको, मग काय करू मी, मला खूप उशीर होतोय, मी निघते. रेखा बाप, रेखा रेखा. रेखा कुठे गेली? अगं गेली ती, मी तिला म्हणाले मी स्कूटर वरून सोडायला येते, तर माझ्यावरच चिडून निघून गेली. अगं अशी कशी आहे मुलगी, एक तर तिने काही खाल्लं नाही, वर टिफिनही नाही घेऊन गेली. मी देऊ. आई 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 तू काळजी करू नकोस, माझ्याकडे मी देऊन येते. आलेच ड्युटीवर चाललीस वाटत. काम नीट चाललंय ना? हो व्हायलाच हवं, नाही झालं तर तुला माहित आहेच. माहितीये हो, तेच तेच किती वेळा सांगणार आहात. हे नीट बोलायचं माझ्याशी. तुला चांगलाच इंगा दाखवेन मी. असं कायद्यात राहायचं तरच फायद्यात राहशील. काय नीट ऐक, त्या जोगळेकरांकडे बक्कळ पैसा आहे, त्याचं काय करायचं हे मी तुला सांगितलेलं आहेच, त्यामुळे आता जास्त वेळ वाया घालवायचा नाही. काय लवकरात लवकर हे काम व्हायला हवं, नुसतं हो म्हणून चालणार नाही ग, तशी पावलं उचलायला हवीत. प्रयत्न करते. रिक्षा प्रयत्न करून चालणार नाही, हे काम तुला करावंच लागेल. मिनी काकूंनी रेखाला कामाला लावलंय, रेखा काहीच कसं बोलली नाही आमच्याशी. मानसी काय झालं, तुम्ही असं का उभे? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय प्रताप. आता काय झालं प्रताप? रेखा भामिनी काकूंच्या सांगण्यावरून ही नोकरी करते. काय, अहो कसं शक्य आहे ते? मिनी काकूंच्या मनात आला ना तर त्या काही करू शकतात. तेही खरंच आहे म्हणा. मी माझ्या कानांनी ऐकलंय प्रताप, भामिनी काकू रेखाला सांगत होत्या की हे काम लवकरात लवकर व्हायला हवं. काम कसलं काम? काम काय ते माहित नाही, पण भामिनी काकूने सांगितलंय म्हणजे काम चांगलं नसणार हे नक्की. ही काकू म्हणजे ना भयंकर प्रकरण आहे माणस. ही ऐकल्यापासून ना मला तर खूपच टेन्शन आलंय. नाही हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला सांगा रेखा कुठे कामाला जाते, तुम्हाला काही माहिती आहे का? हो रेखा पत्ताच देत नव्हती, टाळाटाळ करत होती, म्हणून मग मी पक्याला म्हटलं की जरा पत्ता शोधून काढ की रेखा कुठे जाते नव्हती. पक्याकडून? चल आपण तिच्या मागावर जाऊ. आपण दोघं एकत्र कुणी बघितलं तर? मानसी आपण नवरा बायको आहोत ना,
आणि आता ह्या क्षणाला रेखा प्रकरण जास्त महत्वाचं. हो चला निघूया. काय दादा कस झालं होत जेवण? अग तुझ्या आजच थोडं जरी जेवलं ना तरी मन तृप्त होत. थोडंच जेवावं लागतं कारण हे जेवण उतरतच नाही ना घरच्या खाली. काय म्हणायचंय का तुला? हे किती चापलूशी कराल आपल्या बहिणीची? तुला म्हणायचंय मी चापलूशी करतोय नाही तर काय? अरे जे जेवलो त्या जेवणाला चांगलं म्हटलं यात कसली आली चापलूशी? हे कसलं आलं जेवण? अळूच फतफत बने त्याला धड चव सुद्धा नव्हती. ती काय भाजी बनायची? हो उगाच जेवणाला नावं ठेवू नका. अहो दादाने तर अगदी मागून मागून खाल्ली भाजी. तुझा भाऊ आहे अळूच्या फतफत्यासारखा त्याला आवडणारच. अय्यो भाऊजी तुम्ही ह्यांना अळूचा फतफता म्हणाला आता? हो म्हणालो. किती चापलूशी कशी आपल्या बहिणीची आणि कशासाठी करतोस ते मला कळत नाही काय? भामिनी माझा अपमान होणार असेल तर या घरात मी थांबणार नाही. कोणी हरवणार नाही. भामिनी भामिनी रे गप्प बसा जरा वे शांत बसा तुम्ही. प्रताप हे समोर दिसत आहे ना तेच ढोबळेकरांचं घर आहे. मानसी मी इथेच थांबतो तुम्ही आतमध्ये जाऊन बघा आणि हो तसंच काही वाटलं ना की लगेच मला हाक मार. हो काय हो काय झालं? आज तू माझ्या पाठीशी उभा मला इतका आनंद होतोय प्रताप. मागचे काही दिवस आठवले धडकीच भरते मना. आईच माझ्यावर रागवणं भाभीनी काकूंनी आमच्या घरावर संकट लादणं तू माझा तिरस्कार करणं आणि हे पोटातलं बाळ वरून नॉर्मल दिसत असले तरी आतून खचले होते रे. आता काळजी करू नका मानसी. हा प्रताप आता सदैव तुमच्या सोबत जगासाठी मी तुमचं नसेन पण तुमच्यासाठी मात्र सदैव तुमचाच असेल. नकार रेखाची काळजी तो प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.